अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पारनेर तालुक्यात तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली झाल्यानंतर वाळू तस्करी जोरात सुरू झाली असून सामान्य नागरिकांचे प्रश्न जैसे थे असल्याचे कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते किसन धुमाळ यांनी सांगितले. पारनेर तालुक्यात ज्योती देवरे यांनी पाठ फिरवली आणि पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू झाली. ही जर वाळू वाहतूक बंद झाली नाही तर पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असेही किसन धुमाळ यांनी सांगितलंय. अधिकारी ऐकत नसल्यामुळे पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठरवले तर वाळू वाहतूक 100% बंद होईल असेही किसन धुमाळ यांनी सांगितले. यावेळी बोलताना काय म्हणालेत किसन धुमाळ पाहुयात. किसन धुमाळ पारनेर तालुक्यातील अन्य तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली झाल्यानंतर सामान्य जनतेला पडलेला प्रश्न जनतेला फार अपेक्षा होते का बा आता या ठिकाणी वाळू बंद होईल, सामान्यांची कामं सर्व मार्गी लागतील, परंतु असं काही होताना दिसत नाही. आता जे नवीन तहसीलदार येतील त्यांना पारनेर तालुक्यामध्ये वाळू तस्करी रोखणे ही फार मोठी जबाबदारी असून या वाळू तस्करीचाच फटका या तहसीलदार ज्योती देवरेंना बसलेला असून ही वाळू चोरी बंद होईल अशी अपेक्षा सर्वसामान्याला असते, परंतु येणारा अधिकारी प्रशासन या सर्वांची सर्वात आधी वाळू ही पैसे कमवणे हा विषय त्यांच्या अखत्यारीत असल्याने ते सामान्य जनतेचे कुठल्या प्रकारची कामं करण्याचा मागे नसतात. मी एक वर्षभर सामान्य जनतेचा एक प्रश्न होता तो प्रश्न घेऊन आम्ही मंत्रालयातून तो जी आर आणला. शेतकऱ्यांच्या लागवडीचं क्षेत्र पोटखराबा झालं, परंतु पोटखराब्याची दुरुस्ती गेले एक वर्षभर उलटून गेले. सामान्य जनता शेतकरी तहसीलमध्ये फेऱ्या मारून मारून शेवटी कंटाळलेत, अजूनही त्यांचा प्रश्न तो सुटलेला नाही. असे अनेक प्रश्न या पोटखराब्याचे असतील, उतारादुरुस्ती असेल, संजय गांधीची प्रकरणं असतील, हे असे अनेक विविध प्रकरणं या माध्यमातून पुढे आलेले आहेत. ही प्रकरणं आम्हाला असं वाटतंय आता नवीन येणाऱ्या तहसीलदार किंवा ज्यांनी आता तहसीलचा चार नगर जिल्ह्याचेच महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या जिल्ह्यामध्ये असे अनेक वाळू उपशाचे प्रश्न समोर आलेले आहेत. त्यांच्यासमोर हा मोठा प्रश्न आहे, ते काय स्वतः फील्डवरती येऊन ही वाळू बंद करण्याचं काय ते करू शकत नाही. ते अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करत असतात, परंतु अधिकारी कितपत ऐकतात हा मोठा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. ते जिल्ह्यामध्ये लक्ष घालत आहेत, नदीपात्रातली वाळू उपसा होऊ नये अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु खालचे अधिकारी फार मुजोर झालेले आहेत. ते त्यांचं ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने हा प्रश्न समोर आलेला आहे. मला खात्री आहे महसूल मंत्र्यांनी या वाळू बंदीच्या संदर्भात जर उडी घेतली तर 100% नगर जिल्ह्यातील वाळू
चोरी ही बंद होऊ शकते असे मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.